पूर्ण विचार करून एकदा निर्णय घ्यायचा आणि एकदा निर्णय घेतला की मात्र तो धडाक्याने अंमलात आणायचा आणि त्याच्या परिणामांना शांतपणे तोंड द्यायचं. आणि तिथे आघाड्यांचं राजकारण केलं, प्रवक्ते झाल्यानंतर कारगिलच्या वेळी उत्कृष्ट प्रवक्ता म्हणून कामगिरी केली आणि वाजपेयींचा राग होता तो थोडा कमी केला. मोदी हे पहिले असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी हिंदू असण्याबद्दल खंत बाळगली. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहोत याच्याबद्दल कधी आडपडदा ठेवला नाही. जनतेची नस ओळखणारे आहे की त्यांना जर का लक्षात आलं असतं की दंगलीच्या विरोधात उभं राहिल्यामुळे आपलं पॉलिटिकल करिअर वाढणार आहे तर कदाचित त्यांनी दंगलीला विरोध केला असता. तुम्ही वाईट केलं ना, मग कोर्टात जे काही पोलीस असेल ते केलं. नेहरूंपासून आपलं परराष्ट्र धोरण होतं ते नैतिक भांडवलावर चालायचं. आम्ही नेकीमत्तेने मोठे होत, आम्हाला आम्ही तटस्थ आहोत, आमच्या आपल्या वेदकाळापासून आमच्या या आलेल्या आहेत. मोदींच्या काळात लक्षात आलं की त्या नैतिक भांडवलाला अर्थ नाही, तुम्ही लष्करी भांडवलाची जोर द्यायला. मला वाटतं मोदींवरची मी एक वाक्य घातलंय याच्यात की मोदींवरची सर्वच टीका त्याज्य नाही. काही ठिकाणी मी मगाशी म्हटलं तसं की हा धोका असतो, पण मोदींवरची सगळी टीका बरोबरच आहे असंही म्हणता येणार. मोदींचे गुणही लक्षात घेतले. 50% निवडणुका हरल्यात ना 2014 नंतर भाजप. 2014 पासून आता 9 वर्षाचा जर डेटा काढला तर 50% निवडणुका भाजप हरलेला आहे. तुम्ही लोकशाही धोक्यात कसं म्हणणार? चर्चा भरपूर होते पण निर्णय घेताना ते इज अ गुड लिसनर आहे. ते अजिबात रिॲक्शन देत नाहीत आणि पूर्ण धोक्यात ठेवतात काय काय. निर्णय मात्र ते एकटा स्वतःचा घेतात आणि तो घेतल्यावर तो एकदा निर्णय त्यांना पटला की मग ते अमित शहा असो अजित दोवल असो कोणी असो ही विल त्यांना ते इम्प्लिमेंट करायलाच लावतो. बेसिक फरक दोघांमध्ये असा आहे, नितीन गडकरी किंवा मोदी. मोदी हे जननेता आहेत, शिंदे लोकांमध्ये थेट असणार आणि ज्याच्यासाठी लोक येऊन मॅग्नेट आहे. गडकरी ते मॅग्नेट नाही. शरद पवारांकडे जे प्रशासकीय कौशल्य आहे, शरद पवारांकडे एक जी मोकळेपणे म्हणजे काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली किंवा एक पुढची दृष्टी आहे, त्या गोष्टी मोदींनी पवारांकडनं शरद पवारांकडनं नक्कीच उचलल्या असतील. नमस्ते, मी योगेश कुठे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं एक नवीन चांगलं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, नरेंद्र मोदी नवी भाजपा बदलता भारत. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाविषयी आणि मोदी यांच्या कारकिर्दीविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दीक्षित सर, आपल्या लेट्सअपमध्ये खास स्वागत. नमस्कार. सर, हे पुस्तक लिहावं आणि 9 वर्षाचा का सगळा पूर्ण आढावा घ्यावा असं का वाटलं सर? पहिली गोष्ट म्हणजे मी याआधीचं माझं पुस्तक नरसिंह रावांवर आहे. नरसिंह रावांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीच्या वेळी मी दिल्लीतच होतो, पण त्यावेळी जेवढे नरसिंहराव कळले नव्हते तेवढे नंतरच्या काळात अभ्यास करताना अधिक कळले. तर मला अजूनही वाटतं, म्हणजे नरेंद्र मोदींवर लिहिलं असलं तरी अजूनही वाटतं की जवाहरलाल नेहरूंनंतरचा मोठा पंतप्रधान देशाला जर का लागला असेल तर तो नरसिंहराव होता आणि देशाने कृतज्ञ राहावं असा तो पंतप्रधान होता. दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारसं लिहिलं गेलं नाही. तेव्हाच असं जाणवलं होतं की आपल्याकडे मराठीत विशेषतः कॉन्टेम्पररी किंवा आत्ताच्या घडामोडी आहेत त्याच्यावर फार कमी पुस्तकं लिहिली आहेत. बहुतेक लिहिलं जातं ते एकतर स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा परदेशात काही काही मोठ्या घडामोडी घडलेल्या असतील त्याच्यावर, पण इथे जे घडतं जे आपल्या जीवनाशी निगडीत असतं त्याच्यावर ते निर्णय कसे घेतले जातात, ते राजकारण काय आहे हे लिहिलं जात आणि त्या अर्थाने मी म्हणून पहिल्यांदा नरसिंह रावांवर काम केलं आणि ते राव पर्व पुस्तक आता त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित होतीये. पण त्याच्यानंतर नॅचरल माझ्यासमोर मनमोहन सिंगांचं एक नाव होतं त्या लाईनमध्ये किंवा सिरीजमध्ये, पण त्याच्या आधी मग मोदी हे प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून आलं. आणि मोदींवर गंमत म्हणजे हिंदी आणि इंग्रजीमध्ये 363 पुस्तकं आलेली, मी त्याच्यात मेन्शन केलं बरोबर, पण मराठीत तितकी नाही, काही ट्रान्सलेट होऊन आली. आणि मोदींच्या बाबत मला दुसरं असं जाणवलं की इतकं पोलरायझेशन आहे की एकतर भक्त म्हणजे ते त्यांच्यासारखा कोणी झाला नाही आजपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासारखा कोणी सैतान झाला असं दोन्ही टोक आहे. त्यामुळे अशा वेळे त्यांचं एक तटस्थ अनालिसिस करावं एक लीडरशिप म्हणून आणि भारतात जे जे काही बदल घडत आहेत, भारत समाज जो बदलतोय तो तपासावा म्हणून हे पुस्तक खरं तर मी सुरुवात केली. आणि राजहंसचे दिलीप माजगावकर यांचं त्याला मोठं सहाय्य झालं.
त्याने बारकाईने म्हणजे विषयही त्यांनी त्यांना आवडला आणि नंतर त्यांनी त्याच्यात बारकाईने चांगल्या सूचना केल्या तटस्थ राहण्यासाठी. आणि त्यातून हे सगळं मोठं पुस्तक, आणि इतकं मोठं पुस्तक असूनही त्यांनी म्हणजे हात मागे घेत त्यांनी मनापासून त्याचं प्रकाशन केलं. कारण आताच्या काळात 450 पानांचं पुस्तक प्रकाशित करणं हे थोडं धाडसाचं असतं, पण तरी तेही त्यांनी केलं आणि त्यातून हे पुस्तक आलं. ओके. येस सर, याच्यामध्ये जेव्हा मोदींविषयी चर्चा होते, तुम्ही म्हटलं तसे दोन टोक लोक गाठतात आणि तसं तर तशा प्रतिमा लोकांच्या मनावर ठसल्या देखील आहेत, तर याच्यामध्ये जी प्रतिमा मोदींची तुम्हाला जी जाणवली की ती तुम्ही सांगा की तुम्हाला खरोखरच मोदींचं जर वर्णन करायचं तर तुम्हाला अशी कोणत्या प्रतिमेमध्ये ती तुम्हाला आवडली की आणि ते तुम्हाला वाचकांना तुम्ही सांगू शकाल की या पुस्तकात. या पुस्तकातलं एक प्रकरण मी मोदीत्वाचं रहस्य म्हणून लिहिलं आहे आणि त्यातनं मला काही जणांचे मेसेज आले आणि फोन आले की तुमचा सायकोलॉजीचा खूप अभ्यास आहे. तर माझा तसा अभ्यास नाही, पण राजकारण गेले 35 वर्ष जवळ न पाहिल्यामुळे निर्णय कसे घेतले जातात आणि त्याच्यामागे सायकोलॉजिकल फोर्सेस, मानसिक आणि वैचारिक फोर्सेस काय असतात हे तपासण्याची एक मला पहिल्यापासून आवड आहे आणि त्यातनं मी मोदींचं जे चरित्र म्हणजे मोदीत्व हे पकडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही विचारलात तसं त्यातला मुख्य भाग म्हणजे समस्येला थेट भिडायचं आणि समस्येवर ताबडतोब म्हणजे थेट भिडल्यानंतर एक जे इंट्युशन म्हणा किंवा त्यातून जे काही उत्तर मिळेल त्यावर धाडसाने निर्णय घ्यायचा. त्याचे मी दोन हे सांगतो म्हणजे कशा पद्धतीने की मोदींच्या परराष्ट्र धोरणावर हे महाभारताचा प्रभाव आहे असं जयशंकरांच्या पण परराष्ट्र धोरणावर आहे, त्यांचा महाभारताचा मोठा अभ्यास आहे. जयशंकरांनी असं म्हटलंय की आम्ही महाभारत म्हणजे आम्ही म्हणजे ते मोदी आणि या सगळ्यांनी महाभारतातनं एक निष्कर्ष असा काढलाय की अर्जुन पहिल्यांदा त्याची मनस्थिती ठीक नव्हती, द्विधा मनस्थितीत होता, हे करावं का ते करावं, हॅमलेट सारखं होतं. नंतर मात्र त्याने एकदा निर्णय घेतला युद्ध करायचं आणि मग त्याने अफाट पराक्रम दाखवला. यांचं जयशंकरांचं म्हणणं असं की आमचं कामकाज असं आहे म्हणजे मोदींचं कामकाज असं आहे पूर्ण विचार करून एकदा निर्णय घ्यायचा आणि एकदा निर्णय घेतला की मात्र तो धडाक्याने अंमलात आणायचा आणि त्याच्या परिणामांना शांतपणे तोंड द्यायचं. बरे वाईट काही परिणाम ते काही तुमच्या हातात नसतात, पण मग तिथे मागे यायचं. हा वेगळेपणा कसा, आता मी नरसिंहरावांचा अभ्यास केलाय म्हणून सांगतो, नरसिंहरावांबद्दल असं म्हणत ते अत्यंत बुद्धिमान म्हणत नाही, ते होतेच बुद्धिमान, 13 भाषा उत्तम येत होत्या. विस खांडेकरांचं त्यांनी तेलुगू भाषांतरित केलेली आहे, विद्वानच माणूस होते आणि अफाट म्हणजे मी स्वतः त्यांना भेटलेलं तेव्हा जाणवायचं की त्यांचं ज्याला आपण ज्ञानाची एक ताकद म्हणतो ती कळायची. पण त्यांच्याबाबत तिथले दिल्लीतले लोक नेहमी सांगत प्रश्न असा यायचा की एखादी समस्या समोर आली तर नरसिंहरावांना त्याच्या अनेक बाजू दिसायच्या बुद्धिमान असल्यामुळे, आणि अनेक बाजू दिसल्यामुळे ते निर्णय घ्यायला गोंधळात पडायचे. कारण हे केलं तर काय, ते केलं तर काय. मोदींच्या बाबत असं आहे ज्याला स्ट्रीट स्मार्ट म्हणतात तशा पद्धतीचे ते आहे. आणि भारत हा फार बारकाईने त्यांनी तरुण वयात फिरल्यामुळे म्हणजे याच्यात मी जडणघडणीची त्यांची वर्ष लिहिली आहेत ती मलाही तितकी माहीत नव्हती, पण विशेषतः आणीबाणी नंतरच्या काळात त्यांना दत्तोपंत ठेंगडी जे होते त्यांनी एक टास्क दिली होती की आणीबाणी ज्या ज्या लोकांनी चळवळीत भाग घेतला सरकारच्या विरोधात तुरुंगात गेले त्यातल्या बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांना भेटून एक त्याचं डॉक्युमेंटेशन करावं. तेव्हा मोदी पुण्यात राहिले होते 3 दिवस आणि नागोरेंना भेटले होते, एस एन जोशींना भेटले होते, आम्ही उल्लेख केलाय त्याचा. त्याच्यात फायदा ते डॉक्युमेंटेशनचं पुढे काय सांगण केलं माहित नाही, ते काय कुठे मला मिळालं नाही, पण मोदींचा त्यात फायदा असा झाला की संपूर्ण भारत त्यांना फिरता. म्हणजे मोदी कधी कधी जे भाषणात सांगतात आणि मग लोक म्हणतात की नाही हे काही सांगतात आणि खोटं बोलण्यात ते एक्सपर्ट आहे अशी त्यांची प्रतिमा झाली, पण त्यांनी असं ते नेहमी म्हणतात की भारतातल्या सर्व प्रमुख जिल्ह्यात मी फिरलेलो. तर ते खरं आहे आणि ते प्रचारक म्हणून फार म्हणजे जेव्हा ते प्रचारक होण्याच्या आधी संघाच्या कार्यालयात घर सोडून राहायला लागले तेव्हा धुणीभांडी करण्यापासनं सर्व काम तिकीटं काढणं हे करणं इथपासनं करत असल्यामुळे त्याचा एक फायदा असा झाला की सर्वसामान्य माणसाच्या खऱ्या समस्या काय असतात आणि त्याला कुठे सरकारी मदत खरोखर हवी असते हे त्यांना कळेल. ओके. आणि त्यातनं ती लाभार्थीची जी डायरेक्ट कॅश ट्रान्सफर वगैरे आलेला आहे डीबीटी हो ते त्यातनं आलं. तर हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक गुण आहे. दुसरा गुण म्हणजे अफाट काम करायची, मेहनत घेण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद, मनाची स्थिरता
ते उत्तम ध्यान करतात, ते सकाळी त्यांचं ध्यानातच जातं आणि ते प्रचंड वाचतात, म्हणजे आपल्याला कल्पना नसेल एवढं, ते फक्त मुख्यतः ते नेटवर वाचतात. आणि उत्कृष्ट टाइम मॅनेजमेंट त्यांच्याबद्दल सतत असं सांगतात, दोन गोष्टी सांगतात की त्यांचं टेबल कायम क्लीन असतं, म्हणजे आत्ताच नाही ते मुख्यमंत्री होते. दुसरं असं सांगतात की फोटोग्राफिक मेमरी, फोटोग्राफिक मेमरी बहुतांश बरेच नेत्यांकडे असते पण यांच्यात डिटेलिंग असतं, म्हणजे 20 वर्षानंतर माणूस भेटला तरी त्याने वेगळं मत मांडल्यानंतर सांगतात नाही तुम्ही तेव्हा असं असं बोलला होता, इतके इतके लोक बैठकीत होते आणि इथे इथे आपली ती बैठक झालेली होती, नाव लक्षात ठेवत सगळं त्याचं, आणि तुम्ही मांडणी अशी केली होती आता मात्र इथपर्यंत त्यांना ती एक ही आहे. त्यामुळे तो म्हणजे तो ड्राईव्ह आणि एकदा गोष्ट ठरवली की ती तडीच न्यायची त्यासाठी आणि ती मोठ्या स्केलवर न्यायची, त्यांच्या सगळ्या योजना या मोठ्या स्केलवर असतात. ओके. आणि त्याच्यासाठी मग रिसोर्सेस हे सगळं उभं करायचं. आणि दत्तोपंत ठेंगडी आणि आपले विवेकानंद केंद्राचे रानडे एकनाथजी रानडे या दोघांमध्ये तेव्हा टसल झाली होती मोदींना आपल्याकडे घेण्यासाठी. संघांनी सांगितलं नाही ते RSS मध्येच राहतील आणि नंतर मग ते भाजपकडे आले. पण ठेंगडी हे म्हणजे भारतातले सर्वोत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात, तरी त्यांचे विरोधक काँग्रेसवालेही मान्य करतात. आज भारतातल्या ज्या प्रमुख कामगार संघटनांपासून अनेक आहेत त्या त्यांनी उभारलेले आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी संघटनेचं शास्त्र समजून घेत. अच्छा. आणि मोदींचं पुढे वैशिष्ट्य असं, ही इज अ गुड लर्नर, म्हणजे ते शिकत जातात वेगाने, म्हणून त्यांनी ते संघाच्या त्या बंदिस्त किंवा राजकीय पक्षांच्या त्या बंदिस्त याच्यात राहिले नाही तर त्याला त्यांनी एक कॉर्पोरेट टच दिला. ओके. अच्छा. कॉर्पोरेट एफिशियन्सी जी म्हणतो जी आपल्याला अनेक ठिकाणी आता जाणवते बरोबर, ती त्यांनी दिली कारण ते तिकडनं त्या गोष्टी पण शिकत गेले. हे त्यांचे असे आणि मी ते त्या एका त्यांच्या एक चॅप्टरच आहे पूर्ण त्याच्यात, त्याच्यात त्यांच्या ह्या हे गुण पण दिलेत आणि काही मर्यादा पण दिल्या. अच्छा. याच्यामध्ये सर्वात जो महत्वाचा होता की पंतप्रधान व्हायचं आहे किंवा ही जी त्यांची जी जो सगळा प्रवास साधारणपणे 2013 पासून सगळा सुरू झाला, तर हा हे त्यांच्या मनामध्ये केव्हा आला असं आलं होतं आणि त्यासाठी तयारी त्यांनी कधीपासून सुरू केलेली होती? नाही योगेशजी, त्याच्यात हे असं आहे की 2007 नंतर त्यांनी सुरू केलं असं जाणवतं, त्यांनी दाखवलं नव्हतं पण 2007 पासून त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्याला मोठी उडी घ्यायची. बरं. पण त्याच्या आधी ते जेव्हा सर्वसाधारण प्रचारक होते आणि नुकते त्यांच्याकडे भाजप त्यांना भाजपकडे पाठवलं होतं संघाने, तेव्हा त्यांनी दिल्लीच्या संघ कार्यालयात मित्राशी बोलताना, त्यांचं नावही मी दिलं आता मला चटकन आठवत नाही, पण त्यांनी सांगितलं होतं की एक दिवस गुजरातमध्ये माझी विचारधारा सत्तेवर येईल आणि एक दिवस मी पण सत्तेवर असेल. तेव्हाच बोलले होते, तेव्हा त्यांचं वय हार्डली 25-26 वर्षाचं वगैरे होतं. अच्छा. त्यामुळे हा माणूस वेगळ्या पद्धत म्हणजे त्यांना काहीतरी आतून हे होतं. त्याच्या आधीची एक घटना अशी आहे की ते हिमालयात गेले, तो गुड आहे बा, म्हणजे अजून ते स्वतः त्याच्याबद्दल बोललेले नाहीत पण साधारण 3 वर्ष ते हिमालयात हिंडत होते. ते कलकत्त्याच्या रामकृष्ण मिशन मध्ये गेले होते, त्यांना रामकृष्ण मिशन मध्ये सहभागी व्हायचं होतं, संन्यासी व्हायचं होतं, कारण घरात बालविवाह झालेला होता, त्यांनी घर सोडलं होतं, विवाह करायचा नाही त्यांनी ठरवलंच होतं, पण त्यांचा इलाज नव्हता कारण तेव्हा ते वयाच्या 6-8 वर्षाचे असतानाच विवाह ठरवून गावात आपली अशीच पद्धत होती. तर तिथे त्यांना रामकृष्ण मिशन मध्ये ते ग्रॅज्युएट नसल्यामुळे त्यांना घेतलं गेलं नाही आणि ते जेव्हा हिमालयात गेले होते ते कोणाला भेटले काय एका साधू बरोबर होते म्हणतात, त्याने त्यांना असं सांगितलं होतं की तुझं काम इथे नाहीये, तुझं ते राजकारणात आहे आणि तिथे तू मोठ्या पदाला जाणारस. अच्छा. तो मोठं पद म्हणजे काय हे काही डिटेल सांगितलं असेल माहित नाही, कारण असाच किस्सा नरसिंह रावांच्या बाबत पण आहे. नरसिंह रावांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा एक फकीर त्यांच्या घरी आला होता असं त्यांच्या वडिलांनी लिहून ठेवलं होतं आणि म्हणाले आपके यहां बादशाह जन्म आहे, तेव्हा त्यांनी म्हणलं तर काय कोणाला कळलं नाही पण पुढे ते खरोखरच बादशाह जन्म आहे, कारण नरसिंहराव हे निजामाच्या राजवट तेव्हा निजामाचे राजवट. तर याबाबत यांच्या भविष्याबद्दल माहिती नाही, आईने एका ठिकाणी लिहिलंय की एका ज्योतिषाने सांगितलं होतं की हा मोठ्या पदाला जाणार आहे, पण कोणी असं काही पंतप्रधान वगैरे म्हटलं होतं असं माहित नाही. आणि एखाद्या अनेकदा असं असतं की माणूस मोठा झाल्यावर अनेक जण असं सांगतात, पण त्यांना हिमालयात ना आल्यावर त्यांची जी 4 वर्ष द्विधा मनस्थिती होती, थर्ड कॉलेजमध्ये ते खूप ऍक्टिव्ह होते, नाटक वगैरे सगळ्या याच्यात होते, एकांकिका स्वतः लिहिलेली होती, कविता करणारे होते आणि खूप ज्याला सोशली ऍक्टिव्ह म्हणतात तसं, पण ते गायब झाल्यानंतर आणि त्यांना तेव्हा संघात जायचं म्हणजे सार्वजनिक जीवनात राहायचं का अध्यात्माकडे तिकडे जायचं, ही बहुतेक त्यांची द्विधा मनस्थिती होती.
ती मात्र त्याच्यानंतर गेली आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे आपलं क्षेत्र आहे आणि इथे आपण काहीतरी करून दाखवायचं आणि ते 2007 नंतर मात्र जेव्हा त्यांचं व्हायब्रंट गुजरात सक्सेस व्हायला लागलं, उद्योगपती सगळे त्यांच्या बरोबर यायला लागले. मला एक असं वाटतं याचे एक मी डिटेल दिलेत त्याचे आणि अनेकांना माहीत नाहीये की CII जी आपली असते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि फिकी या दोन्ही मोठ्या ज्या उद्योगपतींच्या संघटना आहेत या नेहमी सरकारच्या कशा बाजून असतात. आणि मोदी जेव्हा तिथे मुख्यमंत्री झाले आणि गुजरातची दंगल झाली आणि त्याच्यानंतर बरंच हे झालं तर CII त्यांना त्यांच्यावर भर सभेत प्रचंड टीका केली. ते मी सगळे डिटेल्स दिले, राहुल बजाज काय बोलले हे झालं आणि ते सगळे सोनिया गांधींच्या बरोबरनी होते. पण त्याच्यानंतर मोदीने तो चॅलेंज घेतला आणि सगळ्या गुजरातच्या उद्योगपतींना एकत्र करून त्यात निर्माचे होते, त्यात गौतम अदानी होते, त्याच्यात अंबानी तेव्हा गुजरातमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले होते, त्यातनं गुजरातच्या उद्योगपतींची अशी मोठी फळी उभी गेली की CII नमतं घ्यायला लागलं, माफी मागायला लागली. ओके. आणि मला वाटतं जेव्हा हे उद्योगपती सगळे जवळ आले आणि त्याच वेळे थंपिंग मेजॉरिटीने आपल्याला हिंदू म्हणून हिंदू व्यथित मी असं वाक्य घातलंय त्यात व्यथित हिंदूंचा तारण करता किंवा व्यथित हिंदूंचा नायक अशी प्रतिमा अशी आपली प्रतिमा होतीये हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी ते 2007 नंतर सिस्टमॅटिक प्रयत्न करायला लागले. पण त्यापूर्वी त्यांच्या आयुष्यामध्ये हे एक आलेलं होतं की जेव्हा शंकरसिंग वाघेला, केशुभाई पटेल यांचं जे जेव्हा सरकार होतं तेव्हा गुजरातमध्ये देखील त्यांना लुटबुट करण्यासाठी बंदी घातलेली होती आणि दिल्लीत त्यांना सगळं बसताना हलवावं लागलं होतं सगळं. तर तेव्हा ते खरोखरीच मोदी तेव्हा म्हणजे याच्यावर आपण एक विजय मिळू शकू या सगळ्या संकटावरती असं त्यांना कुठे तेव्हा वाटत होतं. हा, ते कधी फ्रस्ट्रेट झालेले नव्हते असं त्यांचे मित्र सांगतात. बरं. पण त्यांना चॅलेंजेस खूप आले म्हणजे आपल्याला जसं वाटतं तसं मोदींचा प्रवास स्मूथ अजिबातच नव्हता. विरोधी पक्ष काँग्रेस किंवा यांनी केलेली टीका वेगळी, भाजपच त्याला इतके शत्रू होते त्यावेळी, शत्रू म्हणण्यापेक्षा स्पर्धा होती. आणि केशुभाई शंकरसिंग या सगळ्यांना वाटायचं की हा कालचा मुलगा आहे, याने आमचं ऐकलं पाहिजे. बरोबर. आज जसं कर्नाटकमध्ये DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात चालल्यानं त्या पद्धतीचं तेव्हा गुजरातमध्ये आणि DK शिवकुमारांकडे जशी एक ऑर्गनायझिंग कपॅसिटी आणि हे सगळं आहे तसंच तेव्हा मोदींकडे होती. पण मोदी जननेता नव्हते जसं DK नाही. त्यामुळे त्यांना मर्यादा होत्या. ते जननेता झाले गुजरात दंगल झाल्यानंतर. पण या मंडळींना त्यांनी बरोबर म्हणजे हा हे सगळं आव्हान पेललं तेव्हा त्यांच्यावर इतकी टीका झाली. त्या केशुभांच्या पहिल्या याच्यात ते बॅकडोअर चीफ मिनिस्टर म्हणून काम करणार असं झालं. त्याच्यानंतर त्यांना पक्षाने गुजरातमधनं बाहेर जायला सांगितलं. मोदींचं पुन्हा एक वैशिष्ट्य याच्यात असं की ते तक्रार करत कधी बसले नाही आणि त्यांनी पक्ष कधी सोडला नाही. विचारधारेशी प्रतारणा कधीही मोदींनी केली हे फार महत्वाचं आहे. कारण त्यांच्यासारखं ऑर्गनायझिंग कपॅसिटीने असलेल्या चिमणभाई पटेल किंवा सगळ्यांनी कधीच ओढून घेतले. त्यांना दिल्लीत गेल्यावर सुद्धा त्यांनी ती संधी साधायचं ठरवलं आणि त्यांनी हरियाणा, पंजाब, हिमाचल या सगळ्यामध्ये भाजपची सरकार आणि तिथे आघाड्यांचं राजकारण केलं. प्रवक्ते झाल्यानंतर कारगिलच्या वेळी उत्कृष्ट प्रवक्ता म्हणून कामगिरी केली आणि वाजपेयींचा राग होता तो थोडा कमी केला. आणि नंतर मग त्याच वेळी त्यांनी बरोबर सगळं गुजरातसाठी जे काही राजकारण खेळायचं होतं, डावपेच खेळायचे होते, ते खेळून ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून झाले. ते सरळपणे झालेलं नाही, राजकारण केलेलं आहे. सर, गुजरातमधला जो दंगलींचा जो मुद्दा आहे त्याचा मोठा एक डाग मोदींच्या सगळ्या कारकिर्दीवरती लागलेला आहे. तर खरोखरीच त्या डागाबद्दल मोदी नंतर काही बोललेले नाही आहेत, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये ते आलेलं आहे, तर तो डाग अजूनही त्यांचा जो पिछा करतो आहे का, त्याबद्दलची वस्तुस्थिती काय आणि तुमचंही आकलन काय याबद्दलचं काय? आता तो डाग तेवढा त्यांच्यावरचा म्हणजे त्यांच्या पाठलाग करत नाही काही ठराविक वर्तुळात सोडलं तर. बरं. मोदींवर तो डाग किंवा मोदींना त्याबाबत दोषी धरलं गेलं ते मुख्यतः गुजरात बाहेरच्या लोकांना. गुजरातमध्ये त्याच्यावरनं कधीच त्यांच्याबाबत आक्षेप नव्हता. ते मी डिटेल सगळे दिलाय. प्रश्न असा आहे की इनकॉम्पिटन्स हा जर का भाग घेतला तर ज्या प्रभावीपणे किंवा ज्या कणखरपणे मोदीने ती दंगल हाताळायला हवी होती तशी ती हाताळली गेली नाही ही वस्तुस्थिती. पण त्यावेळी मोदींना सत्तेवर येऊन फक्त 3 महिने झाले होते आणि त्यांची निवडणूक होऊन म्हणजे ते निवडून आल्याला फक्त 3 दिवस झाले होते तेव्हाही अचानक दंगल झाली. त्यामुळे प्रशासन आणि सर्व गोष्टीवर ज्या पद्धतीचं एक आज मोदी जसे दिसतात
पूर्ण ताकद त्यांची, त्यांचा होल्ड कंट्रोल जो आहे आणि त्यातनं टीकाही होती, तशी तेव्हा असण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे ते डायरेक्टली रिस्पॉन्सिबल, म्हणजे ते जे अनेक आरोप केले जातात की त्यांनी फोन केले हे केले, त्यातला एकही सिद्ध झाला नाही. राघवन समितीचे डिटेल अहवाल आहे आणि त्यांनी भरपूर त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन केलं. ज्या लोकांना पोलिसांनी सोडलं होतं, पोलिसांनी त्यातल्या जवळजवळ 13 का 17 मी दिल्या डिटेल्स त्याच्यात, त्या केसेसमध्ये परत राघवननी चौकशी करून पकडलं त्या लोकांना, ही माया कोडनानी वगैरे सर्वांना जेलमध्ये जायला लागलं. त्यामुळे राघवन आणि ते सुप्रीम कोर्ट त्याच्यावर लक्ष ठेवत होतं, त्यांना कुठेही त्याबाबत मोदींचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे असं आढळलं. किंवा त्यांनी पोलिसांना किंवा दंगेखोरांना एक फ्री दिला असंही आढळलं. सह देशपांडेंनी एक चांगलं त्याच्यात लिहिलं होतं की राजधर्म आणि जे पुढे अटलजी म्हणाले त्याच्यावरनं, की तेव्हा, आणि मी गुजरातमधल्याही अनेक लोकांशी बोललो किंवा त्याबाबतचे डॉक्युमेंट्स पाहिले, वातावरणच इतकं वाईट पद्धतीने तापलेलं होतं की राजधर्म काय, मोदी काय, आणखी कोणी असते तरी तिथे त्यावेळी काही फारसा बदल झाला नसता. जसं मुंबईत 93 च्या दंगली नंतर झालेलं होतं, बाबरी मशीद पडल्यानंतर झालं असं की मोदींना, म्हणजे मोदी टार्गेट कसे झाले, म्हणजे मी याच्यात जो एक मुद्दा मांडलाय की भारतात त्यापूर्वी अनेक दंगली झालेल्या होत्या. गुजरातमध्ये तर दंगली, गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये एका वेळेला तर 90 दिवस कर्फ्यू होता. 90 दिवस दंगली गुजरातला नवीन नव्हती. त्याची कारणं पण मी दिली, कारण गुजरात हे असं का झालंय याची कारणही दिली आणि मोदीही असे का झाले, म्हणजे काँग्रेस विरोध किंवा या गोष्टी का झाल्यात, त्याचं जडणघडणीत मी ती कारणं दिली आहेत. पण त्यामुळे तिथे दंगल उसळणं किंवा हे होणं हा काही आश्चर्याचा भाग नव्हता. ज्या इफेक्टिव्हली त्यांनी कंट्रोल करायला हवी होती त्याच्यात ते थोडे कमी पडले हे नक्की आहे. पण या आधीच्या अनेक ज्या दंगली झाल्या होत्या किंवा भारतात अन्यत्र झाल्या होत्या तिथे कधीही मुख्यमंत्र्याला जबाबदार धरलेलं नव्हतं. हे एकमेव मुख्यमंत्री असेल की ज्यांना 11 तास त्यांची व्यवस्थित चौकशी केली गेली. त्या अमित शहाना अर्थात ती वेगळ्या कारणासाठी झाली, दंगली पद्धतीने झाली, पण यांच्यावर जे सातत्याने प्रहार झाले, सुप्रीम कोर्टात बाहेर सगळ्या केस झाल्या, सगळे म्हणजे न्याय यंत्रणा ही पूर्ण ताकदीने शोधकार्यात काम करत होती. दिल्लीमध्ये विरोधी पक्षाचं सरकार होतं तरी सुद्धा कुठेही पुरावा आढळला नसेल, म्हणजे थेट पुरावा, तर हा इनकॉम्पिटन्सचा भाग वेगळा, थेट पुरावा आढळलेला नसेल तर मला असं वाटतं राघवन चौकशी समितीचे जे निष्कर्ष आहेत त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यावर पुन्हा जी तिस्ता सेटलवर वगैरे रिव्ह्यू पिटिशन गेला तोही सुप्रीम कोर्टानं फेटाळला की या चौकशीत काही आम्हाला, म्हणजे याच्यात काही गैर आढळलेले नाही, त्यांनी व्यवस्थित चौकशी केलेली आहे. त्यामुळे हा एक प्रचाराचा भाग झाला आणि तो का झाला याचंही मला कारण वाटतं. मोदी हे पहिले असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी हिंदू असण्याबद्दल खंत बाळगली नाही, हिंदुत्वाचा प्रचार करण्याबद्दल खंत बाळगली नाही, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहोत याच्याबद्दल कधी आडपडदा ठेवला नाही. वाजपेयी किंवा अडवाणी आणि मोदी यांच्यात हा मोठा फरक आहे. अडवाणी मानायचे संघाला, पण तरी सुद्धा त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळं होतं. वाजपेयी तर स्वतंत्रच दाखवायचे स्वतःला. मोदी हे पहिले स्वयंसेवक मुख्यमंत्री होते आणि हा मोठा आयडिओलॉजिकल धक्का भारतातल्या त्यावेळेच्या ल्युटियन्स किंवा आताही जो एक वेगळा विचार करणारा वर्ग आहे, म्हणजे त्यांचा एक विचार आहे, मला तो विचार गैर वाटत नाही, तो भारत कसा असावा याबद्दल त्यांची एक आयडिया आहे, संघ परिवाराची एक आयडिया आहे. तर संघ परिवाराशी पूर्णपणे निष्ठा दाखवणारा माणूस तिथे बसला तो सत्ता राबवतोय, यातून मोदींवर फोकस जास्त झाला आणि ते दंगल ही खूप मोठ्या प्रमाणात त्याचं रिपोर्टिंग झालं, जे अजून सुरूच आहे, सुरूच आहे, काही काही बाबत त्यांना ठरवलं जातं याच्यात. पण राज्य न्यायालयीन संपूर्ण, मी त्याचे डिटेल्स दिलेत सगळे, राघवन कमिटीला काय काय आढळलं तेही दिलंय त्याच्यात. पत्रकारांपासून अनेक लोक मोदींना दोषी ठरवण्यासाठी कसे धडपडत होते हे राघवन कमिटीने दिले, म्हणजे त्यांच्या अहवालात अनेक गोष्टी आहेत. पण मुख्य जो मुद्दा हा होता की जर का भारतात अशी परंपराच असती की उत्तर प्रदेशात दंगली झाल्या, मग गुजरातमध्ये झाल्या, महाराष्ट्रात झाल्या, अनेक ठिकाणी झाल्या, तेव्हा त्या त्या बिहारमध्ये तो खूप झाल्या, त्या त्यावेळी त्या त्या मुख्यमंत्र्याला जबाबदार धरून जर का शिक्षा होत गेली असत्या तर कदाचित पुढे इतक्या दंगली झाल्याही नसत्या असंही एक. बरोबर. पण तुम्ही एक्सक्लुझिव्ह मोदीला जेव्हा टार्गेट केलं त्यातून मोदींना खरं म्हणाल तर त्यांचं राजकीय
स्पेस क्रेड आयडेंटिटी कार्ड आणि त्यांनाही मार्ग सापडला. त्यांना मार्ग सापडला. एक मी त्याच्यात निरीक्षण दिलंय त्यांच्या एका जवळच्या माणसाचं, त्याने नाव द्यायला नकार दिला कारण तसे मोदींना घाबरतात लोक बरेच. पण तो म्हणाला की मोदी इतके जनतेची नस ओळखणारे आहे की त्यांना जर का लक्षात आलं असतं की दंगलीच्या विरोधात उभं राहिल्यामुळे आपलं पॉलिटिकल करिअर वाढणार आहे तर कदाचित त्यांनी दंगलीचा विरोध केला असता. दंगलीचा म्हणजे या पद्धतीने म्हणजे फायदा नाही मी म्हणणार, पण ते जे त्यांनी अनकॉम्प्रोमाइझिंग एक स्टान्स घेतला की माझं जे काही कायद्याने जे काही मला शिक्षा असेल ते करा जर का मी दोषी असेल तर, पण मी काही खंतबिंत व्यक्त करणार नाही. आणि याच्यात एक सायकोलॉजिकल, पुन्हा आपण मोदींच्या व्यक्तिमत्वावर येतोय म्हणून, याच्यात एक सायकोलॉजिकल हा असा आहे. अमित शहा मोदींचं जेव्हा मी ऑब्झर्वेशन करतो त्यांच्या न्याय म्हणजे जस्टिस या गोष्टीला जास्त महत्व आहे दॅन कम्पॅशन किंवा करुणा. ओके अच्छा. आणि हे कुठेतरी पुन्हा महाभारताशी निगडित आहे. आपण जर का महाभारत त्यातल्या मिथक वगैरे नंतर घुसाघुशी नीट हे करून पाहिलं आणि याच्याबद्दल इरावती कर्वेनी पण लिहिलं होतं की ते महाभारत हे फार वास्तवाबाबत कठोर आहे, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याची फळं तुम्हाला भोगलीच पाहिजे. अच्छा. कृष्णाला सुद्धा त्यातनं सवलत नाही आणि ते तयार असतात. अच्छा. म्हणजे कृष्णाचा शेवटी शेवटचा साथ झाला, यादवांचं हे झालं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला न्याय म्हणता सर, किंवा त्याचा एक दुसरा अर्थ असा निघतो की त्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा सूड उगवणे म्हणजे त्याला शिक्षा करणे असं पण होऊ शकतो. असंही होऊ शकतो. पण न्याय म्हणजे त्यांच्या ह्याच्यात मला जे दिसतं ना ते ईडी बीडीच्या सगळ्यात काय म्हणतात, तुम्ही वाईट केलं ना मग कोर्ट जे काय पोलीस असेल ते केलं. आम्ही म्हणजे कम्पॅशन हा जो पुढचा भाग असतो तो त्यांच्यात अजिबात म्हणजे कमी आहे तो. आणि त्यामुळे त्यांचं सतत म्हणणं दंगलीच्या बाबत असं, मी चूक केली असेल तर मला कोर्टाने शिक्षा करावी, ओके माझी चौकशी व्हावी, पण मी माफी बिफी दिलगिरी खंत वगैरे काही मला शिक्षा करायचं सतत म्हणायचं, मला फाशी द्या. अच्छा. 2007 पर्यंत त्यांनी दंगलीबाबत खूप ठिकाणी मुलाखती दिल्या त्या चांगल्या आहेत. अच्छा. 2007 नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याला टार्गेट करून विशिष्ट पद्धतीनेच बोललं जातं, त्यानंतर ते मीडियापासून दूर झाले. ऍक्च्युली आपला गैरसमज आहे की मोदी हे आता मीडियापासून दूर आहे, त्यांचे पूर्वीचा इतिहास जो मी डिटेल याच्यात दिलेत त्याच्यात ते अनेकदा वृत्तपत्रात जाऊन बसून ज्याला आपण नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतो त्याच्यावर आता कोणाला विश्वास बसणार नाही. असे असेही वागत होते केशुभाईंच्या विरोधात, ते विनोद मेहतांनी कसं भेटत होते विनोद मेहतांनी त्यांच्या म्हणजे तेव्हा ते विनोद मेहता यांना एंटरटेन पण फार करत नव्हते कारण हे साधे जनरल सेक्रेटरी वगैरे म्हणाले तशा पद्धतीचे होते, पण मीडिया फ्रेंडली होते मोदी. 2007-08 नंतर जेव्हा त्यांना कळलं की मी जननेता आहे, लोकांवर माझा थेट प्रभाव आहे आणि लोक मला मानतात आणि एक माझ्या विरोधात एक नॅरेटिव्ह चालवलं जात आहे ते सिस्टमॅटिक चालवलं जात आहे, तेव्हा ते एकदम बॅकआउटवर गेले आणि त्यांनी सगळं लक्ष आपलं डेव्हलपमेंट हे त्याचं प्रसिद्धी व्हायब्रंट गुजरात गुजरात मॉडेल या सगळ्याकडे लावली आणि त्याच वेळी त्यांना शोध लावला सोशल मीडियाचा ताकदीचा. अच्छा. तो महत्वाचा ठरला, तो पुरेपूर त्यांनी वापरला, त्यांनी जो आता इतर पक्षही करतात आणि त्यामुळे त्यांचे पंचायत होते भाजपची. ओके. पण तो त्यांना ही वॉज अ अर्ली ट्रेंड सेट आहे त्याच्यात आणि तिथे त्यांनी अतिशय उत्तम कॉर्पोरेट किंवा त्यातल्या तज्ञांची मदत घेतली. म्हणजे मोदींची तेव्हाची टीम बघाल 2010 नंतर प्रशांत किशोर वगैरे आपल्याला माहिती आहे, पण पियुष पांडेंसारखा जाहिरातीतला अतिशय मोठा हा आणि त्याने जाहिरातीत जी काही धमाल तेव्हा केली 2014 त्याच्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे विजयात. पण त्यांचं जे सगळं जैन म्हणून एक आहे त्यांचं जे सगळं नेटवर्क होतं ते सगळे हायली क्वालिफाईड टेक्नॉलॉजीतले आय टी मधले मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम केलेले ही सगळी टीम गोळा केल्यामुळे त्यांना तो जो सोशल मीडियाचा फायदा मिळाला आणि सोशल मीडियातनं मी थेट लोकांपर्यंत जातो तर मग हे पत्रकारपत्रीय मधले हवेत कशाला. सर या सगळ्या मोदींच्या या सगळ्या 2014 पर्यंतच्या वाटचालीमध्ये जेव्हा त्यांचं लक्षात आलं की आपण देशाचे पंतप्रधान होऊ शकतो तर या वाटचालीमध्ये अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याला हटवणं त्यांच्या स्पर्धेतनं हटवणं आणि इतर भाजपच्या नेत्यांनाही दूर ठेवणं आणि मोदींचा मार्ग सुकर करणं याच्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका कशी राहिली आणि ते एकमेकांना पूरक होते की आता त्यांच्यातून दोन किंवा एक काही एक वाक्यता आहे का ते सत्या संबंधाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल. माझं म्हणणं असं आहे की संघाच्या बाबत तीन मोठे
लोक झाले. माझा संघाचा खूप अभ्यास आहे असं नाही, मी भाजपच्या अंगाने म्हणतोय, पण मी जे जनरल पत्रकार म्हणून अभ्यास केलाय त्या हेडगेवारतर मूळ सरसंघचालक त्यांच्याबद्दल आहे. गोळवलकर गुरुजींनी त्याला एक वेगळा मार्ग दिला होता, पण दुर्दैवाने देवरसांकडे दुर्लक्ष केलं जातं. संघाचा जो विस्तार खऱ्या अर्थाने सर्व समाजात सुरू झाला तो देवरसांमुळे झाला. आणि गमतीचा भाग असा म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की देवरसांचं चांगलं चरित्र हे संघाकडे पण नाही, यायला पाहिजे. त्याच्यानंतरची उडी ही भागवतांची असं मला वाटतं. आणि भागवतांना कुठेतरी प्रामुख्याने लक्षात आलं की संघ विचाराला जर का देशात मोठ्या प्रमाणात रुजवायचं असेल तर राजकीय सत्ता आपल्या हातात पाहिजे, म्हणजे सत्तेशी आपलं आपलीच सत्ता पाहिजे. याबाबत मोदींबाबत मोदींचं जसं स्पष्ट होतं तसं भागवतांचं स्पष्ट आहे. मोदींबाबत भागवत तितके स्पष्ट नव्हते. बरं, मोदी हे अत्यंत हेकेकोर आहेत, मोदी हे आपलंच म्हणणं हे करणार आहेत. आणि एकदा ते गमतीत असं म्हणाले, उद्या हे सरसंघचालक व्हायचा सुद्धा दावा करते. पण मोदींची लोकप्रियता आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते गुजरात मधला टेम्पो वाढवत नेला तेव्हा भागवतांच्या लक्षात आलं की या व्यक्तीची गरज आहे. आणि त्याच वेळी असं झालं होतं, 2009 निवडणूक अडवाणी वाईट पद्धतीने हरली होती. अडवाणींवर अन्याय झाला वगैरे आपण म्हणतोय सगळं ठीक आहे, जो संघाचा अजेंडा होता म्हणजे राम मंदिर होतं, त्यानंतर 370 कलम होतं, आणि आता तो एक समान नागरी कायदा जो आहे, तर मोदींनी संघाचे अजेंडे पूर्ण केले याचंही संघाला कुठे समाधान असेल? 100%. अच्छा, 370 कलमाचं तर मी याच्यात मेन्शन केलंय की बालाकोट झालं नसतं तर तेव्हाच 370 कलम आणणार. हो, त्याची तयारी सगळी संपूर्ण केलेली होती आणि तोच त्यांच्या दृष्टीने तो मिसाईल अटॅक होता विरोधी पक्षात. बरोबर. पण अचानक बालाकोट पुढे आलं आणि बालाकोट पुढे आल्यानंतर मग सगळं वातावरणच बदललं. ओके. आणि त्याच्यात पुन्हा मोदींच्या याच्यात म्हणजे थोडासा वेगळा मुद्दा, पण मुद्दा याच्यात मी मेन्शन केलाय, तेव्हा अरुण जेटलींनी एक इंटरेस्टिंग सर्वे केला होता. त्याने लोकांना असं सांगितलं, भारतभर झालं, अरुण जेटलींचं एक नियोजन फार अफाट होतं त्या बाबत, आणि 3 फोटो दाखवायचे लोकांना. त्यातले 2 फोटो भारतातल्या मोठ्या उद्योगपतींचे होते आणि नंतर 1 फोटो मोदींचा होता. आधी 2 फोटो दाखवायचे उद्योगपतींचे आणि हे पाहिल्यावर तुमच्या मनात काही अर्थ? ओके. तर अनेक लोक सांगत की फ्रॉड आहे. मोदींच्या बाबत मोदींचा फोटो दाखवल्यावर म्हणत धाडसी आहे आणि ट्रस्टवर्दी आहे. अच्छा. आणि त्यातनं त्यांनी बालाकोट झाल्यावर अरुण जेटलींनी सगळं अध्यक्ष कॅम्पेन बदललं. तर हे 370 कलमाचं म्हणजे ते ठरवूनच, म्हणून मी याच्यात जो उल्लेख केला पुस्तकात की सत्ता आपल्याला पंतप्रधान पद कशासाठी मिळवायचं आहे याची सुस्पष्ट जाणीव मोदींच्या डोक्यात होती. ओके. जे आधीच्या म्हणजे लालबहादूर शास्त्रींना होती, इंदिरा गांधींना काही प्रमाणात होती, पण लालबहादूर शास्त्री किंवा नेहरू यांना देशासंबंधी होती. यांच्या संबंधी 2 गोष्टी मला प्रामुख्याने दिसतात, एक तर आपली विचारधारा भारतभर रुजवायची आहे, दुसरा भाग म्हणजे लोकशाही ऍक्टिव्ह करायची आहे, आणि त्यातून काँग्रेसची जी मतपेढी आहे गरीब शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स ही मतपेढी भाजपकडे घ्यायची, मुस्लिम वगळून. ओके. त्या दृष्टीने त्यांनी सगळी आखणी केली आणि त्यातनं भाजप संघाला समाधान तेच आहे की राम मंदिर आता डिसेंबरमध्ये पूर्ण होणार. त्याहून मोठं समाधान संघाला असं आहे की मोदींनी पूर्ण देशाची एक सांस्कृतिक वाटचाल ही पूर्ण हिंदू अग्रक्रमाने किंवा हिंदूंना या देशात मान आहे. अच्छा. हिंदुत्वापेक्षा मी असं म्हणतो हिंदूंना या देशात से आहे आणि तो महत्वाचा आहे, या ट्रॅकवर इतका आणून ठेवलेला आहे की आता कुठलाही विरोधी पक्ष त्यातनं लांब जाऊ शकत नाही. मोदींच्या 9 वर्षातल्या जे 5 असे निर्णय तुम्हाला असे कोणते वाटतात की ज्याच्यामुळे भारतावरती दूरगामी परिणाम झालेला आहे? मोदींचे 4-5 मला म्हणजे ज्याला आपण म्हणू, मी ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द नाही वापरला, ट्रान्सफॉर्मेशन नरसिंह रावांनी केलं. तुमचं झुकते वापर रावांना नक्कीच 100%, कारण जे खरोखर करायला हवं. मी नेहमी म्हणतो तसं लाभार्थी म्हणजे रावांनी तुमचं जगणं अफोर्डेबल केलं. अच्छा. त्यांच्यामुळे लोक घरं घ्यायला लागली, गाड्या घ्यायला लागली, अनेक गोष्टी, ते वेगळा भाग आहे तो राव पर्व मध्ये मी विस्तृत केलाय. मोदींच्या याच्यात मला दिसतं असं पहिलं म्हटलं तसं हा सांस्कृतिक स्थितीअंतर, जे भारत हे धर्मनिरपेक्ष सार्वभौम गणराज्य होतं त्याच्यात त्यांनी डिफॅक्टो हिंदी आणले म्हणजे हिंदू आणलेला. अच्छा. प्रत्यक्ष नाही, पण जग आता भारताकडे हिंदू राष्ट्र म्हणून बघतंय. हिंदू नाही इथे खंत बाळगायची गरज नाही, हिंदू हेच हिंदू ठरवणार आहेत की त्यांना जे काही हवं आहे ते, या पद्धतीचं सांस्कृतिक स्थित्यंतर त्यांनी केलं.
म्हणजे एक जो लुटियन्स दिल्ली म्हणतात तो जो एक युरोपीय विचारांचा मोठा पगडा असलेला वर्ग आहे, त्या वर्गाला बाजूला करून भारताचा म्हणून जो एक सांस्कृतिक वर्ग होता त्याला त्यांनी प्रमुख स्थान दिलं आणि सर्व पक्षांना ते मान्य करायला लागतंय. आर्थिक धोरणाबाबत मोदींचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं यश खूप मर्यादित असलं तरी एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यांनी इकॉनॉमी प्रचंड फॉर्मल केली. अच्छा. आणि फॉर्मल इकॉनॉमी होणं हे भारतासाठी पुढे 25 वर्ष तरी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. म्हणजे नोटबंदी म्हणा किंवा अन्य हे म्हणा किंवा डिजिटल पेमेंट म्हणा, एक साधं उदाहरण सांगतो यातनं. डिजिटल पेमेंट का महत्वाचं असतं की प्रत्येक व्यवहार हा नोंदला जातो आणि त्यातनं प्रत्येक सेक्टरमध्ये कसे व्यवहार चालले याचं सरकारला ज्ञान माहिती मिळते, त्यानुसार धोरणं ठरवता येतात. जेव्हा तुम्ही कॅश इकॉनॉमी करता तेव्हा अनेक गोष्टी माहिती नसतात. लघु उद्योजकात काय चाललंय नेमकं, डेटा जो आहे हा डेटा महत्वाचा आहे. जसं टॅक्स स्ट्रक्चर आता त्यांनी खूप वाढवलंय किंवा भ्रष्टाचाराला आळा घालायला लेटेस्ट जो कायदा त्याच्यावर फारसं बोललं गेलं नाही, पण आता त्यांनी ईडी म्हणजे एन्फोर्समेंट आपले मनी लॉन्डरिंग मध्ये सीएना जबाबदार धरायचं ठरवलंय. आता तुम्हाला पुढच्या 2 वर्षात कळायला लागेल सीए आता हात वर करतील की आम्ही संबंध नाही. असे जे इन्क्रिमेंटल चेंजेस आहेत त्यांनी इकॉनॉमीत केलेले किंवा कोविडच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीने हँडल केलं, म्हणजे आज आता अमेरिकेत आत्ताच्या घडीला क्वाड सोडून बायडन अमेरिकेला का पळणार आहे, तर कर्जाचा बोजा इतका वाढलाय आणि ते कर्जाचं सेटलमेंट कसं करायचं ही अमेरिकेसमोर म्हणजे 13 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी असून त्यांच्यासमोर प्रश्न आहे. श्रीलंका आपण पाहिलं, पाकिस्तान पाहिलं, युरोपातले अनेक देश अडचणीत आलेले आहेत, ब्रिटन आहे, भारत त्या मनाने खूपच स्टेबल आहे. याचं कारण मोदींनी एक जी हुशारी दाखवली की अन्नधान्य तुम्हाला फुकट देईल पण पैसे देणार नाही, तुमचं पोट भरायची व्यवस्था करतो. 80 कोटी कुटुंबांना त्यांनी हे दिलं. हा संपूर्ण युरोपच्या लोकसंख्या एवढा साठा आहे. तर या पद्धतीने त्यांनी जे ट्रान्सफॉर्मेशन इकॉनॉमिक केलंय पण ते मोठा पुश देऊ शकले नाही. त्याची कारणं काय ती मी दिली आहे, ती त्यांच्या मेंटॅलिटीत पण आहेत. म्हणजे कसं झालं आहे की मोदींनी आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं आहे भारतात. आता म्हणजे काय म्हणतात, सिस्टीम ओरिएंटेड अर्थव्यवस्था खूप यायला लागली आहे, पण चीनमध्ये राजकीय स्वातंत्र्य नाही पण आर्थिक स्वातंत्र्य मोठं आहे. ओके. भारतात आर्थिक स्वातंत्र्य फार मर्यादित आहे, राजकीय स्वातंत्र्य वाटेल. ओके. म्हणजे आपण पंतप्रधानाला उघडपणे शिक्षा देऊ शकतो पण आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबत मात्र खूप मर्यादा आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट होत नाही. हा त्यांचा एक मोठा. परराष्ट्र धोरणात त्यांनी खूप चांगले बदल केले, म्हणजे वेगळी वाट चोखाळली. यांचं आपल्या जयशंकरांचं तर पुस्तकच आहे त्याच्यावर चांगलं, पण त्याच्यात पुन्हा त्यांनी महाभारतातनं ज्या पद्धतीचे धडे घेतले आणि वास्तवाला ते सामोरे जातात. म्हणजे वास्तव बघून आम्ही एक थोडक्यात सांगायचं म्हणजे नेहरूंपासून आपलं परराष्ट्र धोरण होतं ते नैतिक भांडवलावर चालायचं. आम्ही नेकीमत्तेने मोठे होत, आम्हाला आम्ही तटस्थ आहोत, आमच्या आपल्या वेदकाळापासून आमच्या या आलेल्या आहेत. मोदींच्या काळात लक्षात आलं की त्या नैतिक भांडवलाला अर्थ नाही, त्यावर तुम्ही लष्करी भांडवलाची जोर द्यायला. अच्छा. म्हणून ती जी इन्व्हेस्टमेंट वाढली आहे डिफेन्समधली, इकडली आणि इकॉनॉमिक याच्यात, तर त्यातनं त्यांनी परराष्ट्र धोरणात खूप महत्वाचे बदल केले. त्याचं वेगळं चॅप्टरच याच्यात आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग बघण्यासारखं आहे. जसं आता एक छोटं उदाहरण म्हणजे सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्याचं तंत्रज्ञान आपण झपाट्याने इम्प्लिमेंट केलं, त्यामुळे आता अणुकराराच्या वेळी आपले अणुअस्त्रांची चालली होती त्याच्यात जी अडचण झाली की आपल्याला त्याच्यात से नाही आहे, आपल्याला इतरांचं ऐकायला लागतं, याच्यात आता तसं होणार नाही. आता अवकाशात काहीही होणार असेल तर भारत हा त्यातला एक प्रमुख देश असेल. अशा पद्धतीच्या काही घटना मोदींनी आणल्या आणि कोविडमध्ये तर नक्कीच ज्या पद्धतीचं अनेकांना मी तेव्हा रिपोर्ट वाचत होतो, अनेकांना 100% खात्री होती की भारतात हाहाकार माजेल, एक तर प्रचंड बळी जातील, उद्ध्वस्त होईल इकॉनॉमी, लसीकरण तर हे होणार नाही. पण ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून भारताने करून दाखवलं, याच्यात एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे सगळे प्लॅटफॉर्म स्ट्रक्चर हे काँग्रेसकडनं आलेलं आहे. अच्छा. टेक्नॉलॉजीचा आहे, काँग्रेसने ते साधवता आलेलं, त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना ते करता येणार नाही इम्प्लिमेंटेशन. बरोबर. म्हणजे जसं कर्नाटकाशी पुन्हा यायचं तर सिद्धरामय्यांचं सरकार हे मोदींप्रमाणेच लाभार्थी घडवणार होतं आणि म्हणून ते आता पुन्हा निवडून आलं.
कारण बोम्मई आणि येडियुरप्पाचं सरकार त्या पद्धतीचे लाभार्थी निर्माण करू शकले नाही. अच्छा, मोदीने ते बरोबर उचललं. तर हे जे टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म नंदन नीलकणींना बरोबर करून, त्यांनी नंदन नीलकणींच्या विरोधात भाजपाने निवडणूक लढवली, बंगलोरमध्ये नंदन नीलकणी मोठ्या झाले, ते दिल्लीतला निघताना मोदींनी बोलवून घेतलं आणि आधारपासून सगळ्या ह्याच्यात त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. डीबीटीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट महत्वाची. तर हा जो प्रशासकीय बदल आहे, प्रशासनाला कामाला लावणं, त्याचा डेटा ठेवणं आणि टाइम बाउंड ह्याच्यात अनेक योजना पूर्ण करत नेणं, हे त्यांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तिसरा भाग असा की एक त्यांनी एक विजिगीषू वृत्ती किंवा एक कॉर्पोरेट कल्चर पण आणलं पक्षात, पण फक्त भाजपत नाही, आता सर्व पक्षात डेटावरनं बोलतात, चार्ट बनतात किंवा त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर असतात. तर एक जे राजकीय पक्षांना जी एक कॉर्पोरेट किंवा व्यवस्थापकीय चौकटीची गरज असते, जी आपल्याकडे नव्हती, बेंगळूर असायचं सगळं, ते त्यांनी व्यवस्थित आणलं आणि ते भाजप पाठोपाठ आता अगदी प्रादेशिक पक्षांपर्यंतही आपल्याला दिसतं. अशी त्यांचे काही काही वेगळे कॉन्ट्रीब्युशन. अनेकदा अशी मंडळी डाव्या विचारांची पुरोगामी निर्भय बनव असा एक नारा सध्या देत आहेत आणि ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आणि मोदींच्या काळामध्ये लोकशाही संस्था, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, असे धोक्यात आलेले आहेत, अशी त्यांची तक्रार किंवा आरोप असतो, याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं मोदींवरची, मी एक वाक्य घातलं आहे याच्यात की मोदींवरची सर्वच टीका त्याज्य नाही. म्हणजे काही ठिकाणी मी मगाशी म्हटलं तसं की हा धोका असतो, पण मोदींवरची सगळी टीका बरोबरच आहे असंही म्हणता येणार नाही. मोदींचे गुणही लक्षात घेतले पाहिजे. मला या टीकाकारांच्यातला एक आक्षेप, म्हणजे व्यक्तिगत मला खंत याची वाटते की तुम्ही ज्या आपल्या कॉन्स्टिट्युशनल सगळ्या मोठ्या बॉडीज आहेत त्यांच्याबद्दलच संशय निर्माण कर. जसं आता ईव्हीएम बद्दल इतका आरडाओरडा झाला, पण मग आता कर्नाटकच्या मध्ये निकालाचं काय म्हणणार? ते काय मॅनेज करता आले नसते, हिमाचलमध्ये काय मॅनेज करता आले नसते. तर ईव्हीएम काय आहे, भारतात कुठलीही गोष्ट मॅनेज करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही, म्हणजे त्याच्यात खूप बदल आहेत. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय बघा, केंद्र सरकारच्या किती विरोधात आहेत आणि किती बाजून आहेत किंवा त्याच्यात काय त्यांनी कॅव्हिएट घातले. तर आपल्याकडे मला असं वाटतं इतकी काही वाईट स्थिती झालेली नाही, किंवा लोकशाही ही फार धोक्यात आहे. असं 50% निवडणुका हरल्यात ना 2014 नंतर भाजप. 2014 पासून आता 9 वर्षाचा जर डेटा काढला तर 50% निवडणुका भाजप हरलेला आहे. मग तुम्ही लोकशाही धोक्यात कसं म्हणणार? अच्छा, तर काही ठिकाणी पोलीस एक्सेस होतोय हे मान्य आहे, म्हणजे ते चुकीचंही आहे. आता ईडीच्या बाबत तर संजय राऊतांच्या निकालाच्या वेळेत, म्हणजे त्यांना जामीन देताना कोर्ट ओढली त्या देशपांडे, पण ते ओढू शकतात ना आणि ते मान्य होत आहेत ना आणि त्यानुसार करेक्शन केली जात आहेत ना. 2019 मध्ये जेव्हा निवडणूक प्रचार जोमत होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे लोक म्हणत होते जर आता मोदी निवडून आले 2019 मध्ये तर 2024 मध्ये निवडणुका होणारच नाहीत, अशी भीती ते तेव्हा व्यक्त करत होते. तर म्हणजे चव्हाण, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असे काही असे बोल घेवडे किंवा असे काही बोलणारे नेते नाही, तर त्यांच्यासारख्या नेत्याने असं संशय, तेव्हाही आश्चर्य वाटलं तेव्हा कुमार केतकरांनी ते म्हटलं होतं आणि तो एक प्रचाराचा भाव होता. आताही प्रचार तो सुरू होईल शेवटच्या वर्षात. अच्छा, मला वाटत नाही, भारत हा देश इतका वेगवेगळ्या फोर्सेसनी एकवटलेला आहे आणि या देशात खरोखरच डेमोक्रेसी किंवा स्वातंत्र्याला महत्व आहे, कारण ते आपल्या मुळात हिंदू धर्मात आहे. हिंदू धर्मात स्वातंत्र्यच दिलेलं आहे पूर्ण, तुला पाहिजे तो देव मान, नाही तर मानू नको, काही देणं घेणं नाही त्याच्याशी, तो बंदिस्त नाहीच आहे धर्म. त्यामुळे लोकशाहीवर एकदम हल्ला होणं हे किंवा निवडणुकाच हे होणं असं वाटत नाही, निदान नजीकच्या भविष्यात. ओके, बराच काळ झाला आणि एकदम काही कसं आहे की जिथे जिथे हुकुमशांचे झाले ते एक तर देश छोटे होते, ते एक वंशाचे होते, दुसरा वंश त्याच्यात खूप छोटा होता. आपल्याकडे तसं नाहीये. महात्मा गांधींनी जे म्हटलंय ना, मुळात हा अनेक जातींचा समूह आहे हिंदू, हा हिंदू म्हणून त्याला हे नाहीये आणि त्यांनी ते वर्णन केलंय त्याचं, त्यांच्या मी पुस्तकात घातलंय ते. त्यामुळे मला ती रचना लक्षात घेता असं वाटतं की इथे लोकशाही कायम जास्तीत जास्त काळ राहणार, निवडणुका होत राहतील परस्पर. कदाचित 2024 मध्ये मोदींना चॅलेंज पण येऊ शकतो, हे अल्पमतातही जाऊ शकतात हीही शक्यता आहे. अच्छा, तर ती मला काही म्हणजे अशक्य वाटत नाही आणि मी तरी देशाकडे अजून तरी पॉझिटिव्ह. 2024 मध्ये मोदींना कोण चॅलेंज करू शकेल? तुम्ही इतके वर्ष दिल्लीमध्ये होता, अजून दिसत नाही कोण खरं मोदींना, म्हणजे
मोदींना असं कोण थेट खरं म्हणशील तर अजून दिसत नाही. मोदींमध्ये जे मी मगाशी म्हटलं तसं धाडस किंवा एक कणखरपणा आणि एक जो घरातला कर्ता पुरुष अशा पद्धतीची जी प्रतिमा त्यांनी तयार केलेली आहे ती ती तशा पद्धतीची प्रतिमा राहुल गांधींची उभी राहायला अजून काही वर्ष जावी लागतील. आता वय राहुल गांधींच्या बाजूने. काँग्रेस संघटना कर्नाटक प्रमाणे सर्व ठिकाणी जबरदस्त एकत्र राहिली आणि त्यांनी व्यवस्थित म्हणजे मी म्हटलं तसं भाजपचे टेम्पलेट घेऊन त्या पद्धतीने प्रचार केला तर मोदींना पुढची निवडणूक प्रचंड टफ झाली. अच्छा म्हणजे पण शेवटी त्यांचं म्हणजे आजही कर्नाटकातलं जे मी सर्वे वाचत होतो यशवंत देशमुख आणि CSDS किंवा प्रदीप गुप्ता ज्यांचं सर्वात अचूक ऍक्सेस इंडिया त्यांनी दाखवलंय की बोमईचं लोकप्रियता ही -3 होती पण जेव्हा मोदी येतात तेव्हा ती लोकप्रियता 8 जाते पॉझिटिव्ह. म्हणजे टोटल मोदींचा ग्राफ हा 11-12 वर जातो शिफ्ट होतो त्यांनी करून. अच्छा आता एवढा डिफरन्स राहुल गांधी किंवा याच्या राहुल गांधींच्या पदयात्रेचा कुठल्याही मतदाराने या दोन्ही सर्वेमध्ये उल्लेखही केला नाही. अच्छा तर त्यामुळे देश चालवण्याला कणखर प्रशासक किंवा जो एक वैचारिक निष्ठा असणारा माणूस लागतो ती मोदींची प्रतिमा अद्याप कायम आहे. लोकसभेत त्यांना फायदा असा होईल की मोदी लोकसभेसाठी जेव्हा मतदान लोकांना आवाहन करतात तेव्हा खासदारापदे दाखवून म्हणतात हा माझा माणूस आहे मला ताकद देण्यासाठी याला मतदान करा. असाच प्रचार ते कर्नाटक किंवा राज्यात करतात तेव्हा ते होत नाही कारण आमदाराला लोक मोदींचा प्रतिनिधी समजत नाही. अच्छा आमदाराला लोक स्थानिक याचा समजतात तर त्यामुळे लोकसभेत त्यांना त्याचा फायदा आहे. ओके त्यामुळे त्यांचं आता म्हणजे ऍडव्हान्टेज मोदी म्हणतात तसं आहे पण वर्षभरात ते आणखी काय पावलं टाकतील आणि त्यांना हे काही मी मगाशी म्हटलं तर जनतेची नस कळते आयत्या वेळे ते कुठले योजना आणतील काय करतील. जशी घर घर जल या योजनेचे अनेक फायदे लोकांना दिसायला लागले तशा पद्धतीने आणखी काही योजना आणतील की काय आणि आपला करिश्मा दाखवतील की कारण त्यांच्या दृष्टीने पुन्हा म्हटलं तसं तो ध्येय एक पकडून जाणारा माणूस आहे आणि त्यांच्या दृष्टीने तिसऱ्यांदा पुन्हा निवडून येऊन नेहरूंच्या रेकॉर्डची बरोबरी करायची ही जिद्द त्यांच्या मनामध्ये आणि संघालाही ते दाखवून द्यायचं आहे की आम्ही हे करून दाखवतो. म्हणजे काँग्रेसची विचारधारा आणि संघाची विचारधारा याच बलवत्तर आहेत बाकी समाजवादी डावे वगैरे या विचारधारा देशात महत्वाच्या नाही हे त्यांना ठसवायचं आहे. की मोदींना नेहरूंबद्दल एवढा राग का. एक कारण असं दिसतं मी त्यांच्या जडणघडणीच्या काळात दिलंय नेहरूंचे जी आपले मोदींची जी फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणतात जी अगदी साधारण वयवर्ष 10-16 किंवा 8-16 ह्याच्यात ज्या आपल्या मनावर जे काही संस्कार होतात ना ते फार दृढ असतात. मोदी तेव्हा सार्वजनिक ह्याच्यात म्हणजे ते पोरगम म्हणजे काय म्हणतात एक हौशी हे म्हणून तिथे त्यांच्या इथे दवे म्हणून होते त्यांनी महागुजरात आंदोलनाचं हे केलं होतं जसं आपल्याकडे महाराष्ट्राचं मुंबई महाराष्ट्रात तसं तिकडे महागुजरात चाललं होतं. तिथे मोदी जाऊन बसायचे कारण ते चहा द्यायला तिथे जायचे वडिलांच्या दुकानात आणि तिथे बिल्ले वाटणं हे करणं ते करणं वगैरे चालायची मिरवणुका निघायचे तिथे झेंडे घेऊन मुलगे म्हणजे हे म्हणून काय त्यांना राजकीय हे होतं म्हणून नाही पण संस्कार असे झाले की तिथे कायम तेव्हा म्हटलं जायचं की पटेलच मुख्यमंत्री व्हायला आपले पंतप्रधान व्हायला हवे नेहरूंनी पंतप्रधान जाऊन गुजरातवर अन्याय केला. अच्छा हे कुठेतरी डीप रुटेड मोदींमध्ये. पाकिस्तान बद्दलचा राग पण त्या येत नाही कारण तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं विमान पाकिस्तानने पाडलं होतं आणि गुजरातचे मुख्यमंत्री आणि पत्नी आणि चौघेजण म्हणजे भारतीय हद्दीत पाडलं होतं तर तेव्हापासून पाकिस्तानचा पाकिस्तान बद्दल एक काय म्हणतात द्वेष नाही म्हणताय पण एक राग आणि नेहरूंबद्दल या याने आणि पुन्हा म्हटलं तसं एक आयडिओलॉजिकल जो संघात वाढला. अच्छा संघाने कायमच नेहरूंना आपलं विरोधी मानलं ना नेहरूंबद्दल संघात. हा कारण हे युरोपातनं एक डावी विचारधारा समाजवादी विचारधारा ओपननेस लिबरल हे सगळं आलंय आणि आमचा भारत मात्र कुटुंब संस्थेला प्राधान्य देणारा धर्माबद्दल आदर ठेवण नेहरूंनी विरोध केला होता सोमनाथ मंदिराच्या याला ते मोदींच्या डोक्यात म्हणजे त्यांची जी फॉर्मेटिव्ह इयर्स होती त्याच्यात हे जे संस्कार झाले की भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व याच्या विरोधात नेहरू होते. ओके ऍक्च्युली भारतीय संस्कृती ही नेहरूंनाही भरपूर कळली होती त्यांच्या पुस्तकात नाही आहे पण मोदींची मात्र धारणा तशी झाली आणि ती संघाची खूप लोकांची धारणा आणि त्यातनं त्यांना तो असं मला वाटते चॅलेंज वाटतं. अच्छा आयडिओलॉजिकल चॅलेंज त्यामध्ये नेहरू त्या आयडिओलॉजीचे आयकॉन नेहरू आहेत तर मला त्यांना
विरोध केला पाहिजे. काही थोडे रॅपिड फायर अशा पद्धतीनं मी विचारतो. मोदींची सर्वात हास्यास्पद मुलाखत कोण देऊ म्हणजे रजत शर्मा यांची ती सुरुवातीला 2014 त्यांनी आपकी अदालतमध्ये घेतलेली की 2019 अक्षय कुमारनं काय आंबे आप कैसे खाते हो अशी घेतलेली, यातलं तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय अक्षय कुमार वगैरे त्या मुलाखती तर ते त्यांनी करायलाच नको होतं असं माझं मत आहे. म्हणजे त्या पद्धतीचं त्यांना कशा पद्धतीने सल्ले दिले गेले आणि काय केलं गेलं. 2014 त्यांची कम्प्लीट कॅम्पेन ही इतकी बंदिस्त आणि जोरदार होती. त्याच्यात पियुष पांडे होते, किशोर होते, सर्व जसं तेव्हा त्यांनी हे वापरलं, होलोग्राम वापरले, वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं. तर अक्षय कुमारचीच मी हास्यात बोलले आणि काही वेळेला काही गोष्टी जसं ते म्हणाले की ढग होते तर रडारची गरज नव्हती म्हणजे बालाकोटवरच्या हल्ल्यानंतर. तर या पद्धतीचं त्यांनी बोलायला नको. त्याला एक कारण मला कधी कधी असं वाटतं की त्यांच्या सुटाबद्दलही झालं होतं ओबामा तो सूट घातला. कसं आहे की तुमचं ग्रुमिंग कशातन होतं. शेवटी कसं होतं की तोपर्यंत आपण भारतातले सगळे जे राज्यकर्ते पाहिले होते ते इलिट क्लास मधले होते, परदेशात शिकलेले, युरोपात नाही झालं, त्यांचं एक वेगळं वातावरण बोलणं तयार होते. मोदी हे फार म्हणजे काय म्हणतात रस्ता हेच त्यांची शाळा, इथनं ते शिकत गेलेले आहेत, त्यामुळे ते सुपरफाईन व्हायला जरा वेळ लागला. पण तरी जयशंकरनी किंवा अनेकांनी लिहिलंय की ज्या पद्धतीने ते अनेक राष्ट्राध्यक्षांशी बोलतात किंवा मैत्री संबंधित म्हणजे खरोखरच त्यांची खासगी मैत्री होती. अनेक राष्ट्राध्यक्षांनी त्यांना त्यांच्या खासगी निवासस्थानी राहायला बोलवलेलं आहे. या पद्धतीची मैत्री करण्याचं कौशल्य पण त्यांच्याकडे. मोदींचा जो विश्वास किंवा जो डायलॉग आहे म्हणजे सगळ्या देशाच्या घडामोडीविषयी अमित शहाशी जास्त की अजित डोवालांशी. मोदींचे खरोखर कोणी मित्र आहेत का याच्याबद्दलच मला शंका आहे. मोदी हे स्वतःच अर्थात अमित शहांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. अमित शहांचं त्यांच्या नेतृत्वावर श्रद्धा आहे, नुसतं विश्वास नाही म्हणणार, श्रद्धा आहे. अमित शहांनी जे मुलाखतीत मध्यंतरी सांगितलं की मला मोदींचं नाव मी घ्यावं म्हणून माझ्यावर किती दबाव आला होता सीबीआयकडनं, ते तुरुंगात 90 होते तेव्हा, त्यामुळे त्याबाबत नक्कीच आहे. मोदींचं आपल्याला जसं वाटतं ना तसं ते पूर्ण म्हणजे त्याच्या कॅबिनेट मिटिंग, त्या कॅबिनेट मिटिंग मधलं एक इंडिया टुडे पूर्वी आलं होतं की सर्वात जास्त वेळ चालणाऱ्या कॅबिनेट मिटिंग मोदींच्या काळातले, मनमोहन सिंगांच्या वेळ पण चालत नसत, त्यामुळे चर्चा भरपूर होते. पण निर्णय घेताना ते हेज अ गुड लिसनर, ते अजिबात रिॲक्शन देत नाहीत आणि पूर्ण डोक्यात ठेवतात काय काय. निर्णय मात्र ते एकटा स्वतःचा घेतात आणि तो घेतल्यावर तो एकदा निर्णय त्यांना पटला की मग ते अमित शहा असो अजित डोवाल असो कोणी असो ही विल त्यांना ते इम्प्लिमेंट करायलाच लावते, तो निर्णय त्यांचा असतो असं वाटतं मला. नितीन गडकरी हे कधी काळी मोदींचे स्पर्धक होऊ शकले असते का आणि भविष्यात तशी काही चुनूक किंवा तसं काही अंदाज काय वाटत नाही. एक असा हा केला जातो की प्रमोद महाजन असते तर मोदी इतके वाढले असते का किंवा नितीन गडकरी असते. बेसिक फरक दोघांमध्ये असा आहे, नितीन गडकरी किंवा मोदी हे जननेता आहेत. शेवटी लोकांमध्ये थेट अपील असणारा आणि ज्याच्यासाठी लोक येऊन मॅग्नेट आहेत, गडकरी ते मॅग्नेट नाही. अच्छा, म्हणजे लोकनेता ज्याला म्हणतो आपल्याला ते प्रियत गप्पा छान मारतात, बोलतात, प्रोजेक्ट चांगले करतात, इम्प्लिमेंट करतात, पण जननेता हा जी एक ही जे ताकद असते ती गडकरींकडे. आता मग गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते की मॅग्नेट आहे तिथले, तसं गडकरी काय होऊ नाही होऊ शकत म्हणजे मर्यादा आहेत. त्यांचं स्पेशालिटी दुसऱ्या ह्याच्यात आहे, त्यांच्यासारखी माणसं गरजेची आहेत. मोदींना जो फायदा म्हणजे 2014 किंवा 2019 झाला तो प्रशांत किशोर मुळे जास्त झाला की राहुल गांधी मुळे जास्त झाला. 2014 प्रशांत किशोर, पियुष पांडे आणि ते जैन राजेंद्र जैन या तिघांचा प्रचंड मोठा त्यांना फायदा होता. आणि तेव्हाचं वातावरण विशेषतः मनमोहन सिंग हे बॅक सीटला गेल्यानंतर आणि निर्भया प्रकरण झालं, अण्णा हजारेंचं आंदोलन झालं, एकूण सगळं ते म्हणजे त्याच्या पार्श्वभूमीवर एक कणखर नेता जो वेगळी भाषा बोलतोय, जो कम्प्युटर सेव्ही आहे, जो इंटरनॅशनल याच्यातही बोलू शकतो, हे करतो, म्हणजे ज्याला अद्ययावत तंत्रज्ञान माहिती आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा एक मुद्दा आहे की नितीश कुमार वगैरे आता सगळं चाललंय की शरद पवार येतात, नितीश कुमार येत आहेत. मोदी नॅशनल फिगर का झाले तर ते गुजरात मॉडेल घेऊन लोकांसमोर गेले.
अन्य राज्यातल्या लोकांना वाटायला लागलं की माझ्या राज्यात गुजरात सरकार व्हायला हवं, इन्क्लुडिंग महाराष्ट्र जे पुढारलेलं होतं. नाही, माझा प्रश्न असा होता की राहुल गांधी आणि मोदी जर अशी फाईट झाली तर राहुल गांधी राहुल गांधी मागे. याचं कारण असं, राहुल गांधींची मला व्यक्तिगत असं वाटतं चूक अशी झाली की 2009 नंतर त्यांनी सरकारमध्ये येऊन कामगिरी करायला हवी होती मनमोहन सिंगांच्या हाताखाली. पण तो गांधी घराण्याचा हा आहे की आम्ही पंतप्रधान किंवा आम्ही म्हणजे काय म्हणतात किंगमेकर हो, पण असं कोणाच्या हाताखाली काम नाही. त्यामुळे काय आहे की प्रशासकीय आणि त्या सगळ्या याच्या, पण आत्ताच्या बाबत कौतुक आहे. पुन्हा आज आपण करंट याच्यावर आलो होतं, कर्नाटक मधला सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातला पेस त्यांनी फार चांगल्या रीतीने हँडल केला. पण असाच पेस त्यांनी राजस्थानमध्ये पण करता आला नाही, सुरुवातीला केला पण तसं प्रदेशात आला नाही. हेमंत बिश्व शर्मा आसाममध्ये आला. बरोबर, यावेळी त्यांना तो करता आलाय, त्यामुळे ते हळूहळू तयार होत आहेत आणि वय त्यांच्या बाजूला. अच्छा, एक शेवटचा प्रश्न. मोदींचं पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे आणि शरद पवारांचं पुस्तक आता त्याची नवीन आवृत्ती आलेली आहे, तर शरद पवार आणि मोदी हे काय नक्की संबंध राहिले? दिल्लीतल्या सत्ता वर्तुळामध्ये काय कुजबूज होती? म्हणजे अनेकदा असं म्हणायचं की ते जेव्हा युपीएच्या सरकारमध्ये काही मोदींच्या विरुद्ध जर निर्णय हो चर्चा व्हायचे निर्णय व्हायचे तर शरद पवार हे त्यांचे सहकारी मित्र म्हणून त्याला विरोध करायचे किंवा ते निर्णय हाणून पाडायचे अशी पण चर्चा होती. तर काय मला हे तू सेकंड याचं सांगतोस तसा काही पुरावा कुठे मिळाले? बर, मोदी सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवून होते कारण मोदींना ती वरची शिडी गाठायची होती. पण मोदींनी ज्या पद्धतीने स्वतःच विस्तार करत नेला, म्हणजे आज गुजरातमधनं उठून उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक दुसऱ्यांदा निवडून दाखवणं आणि उत्तर प्रदेश राज्य पूर्ण कॅप्चर करणं अशी कामगिरी देशात दुसऱ्या कुठल्याही नेत्याला करता आली नाही. बरोबर, गुजराती असून ते उत्तर प्रदेशाचे आज खासदार आणि त्यांना कोणी गुज्जू नेता म्हणून म्हणत नाहीत. आपल्याकडे सोशल मीडियावर काही जण म्हणून देत, पण देशातली त्यांची प्रतिमा ही गुज्जू नेता अशी नाहीये. त्यामुळे मोदींनी शरद पवारांशी एक, शरद पवारांकडे जे प्रशासकीय कौशल्य आहे, शरद पवारांकडे एक जी मोकळेपणे म्हणजे काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली किंवा एक पुढची दृष्टी आहे, त्या गोष्टी मोदींनी पवारांकडनं शरद पवारांकडनं नक्कीच उचलल्या असतील. पण त्याच्या पलीकडे मोदी मुद्दाम काही आउट ऑफ द वे जाऊन मैत्री करत असतील तसे ते कोणाचेच मित्र नाही, म्हणजे मला तरी तसे पुरावे कुठे आढळले. फक्त 2019 नंतर एक तास त्यांची बैठक झाली होती जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजितदादांचं हे होण्यापूर्वी. पवारांनी त्याच्याबद्दलचं त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, मोदींनी अजून सांगितलेलं नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात मी माझ्या याच्यात सांगेन काय झालं. पण त्यांना पवारांबद्दल आदर आहे एवढं नक्की आहे, कारण त्यांना पद्मविभूषण दिले ते माझे राजकीय गुरु आहेत असंही विधान त्यांनी जाहीर त्यांना आदर नक्कीच आहे पवारांबद्दल. पण तसं विधान त्यांनी अन्य काही लोकांबद्दलही केलेली आहे, आपल्याला ती माहिती नाही त्या राज्यातनं. पण त्या अर्थाने मोदी तसे स्वयंभू आहे. ओके, त्यांना आधार असेल तर तो फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचाच आहे. तर सर अतिशय छान चर्चा झाली आणि पुस्तक वाचण्यासारखे झाले, तुम्ही आवर्जून वाचा. आणि तुम्हाला या मुलाखतीशी काय वाटलं ते प्रतिक्रिया कॉमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. थँक्यू. मलाही खूप बरं वाटलं, मोकळेपणे बोलता आलं आणि तुमच्या नवीन या उपक्रमाला खूप शुभेच्छा, विशेषतः लेट्स सबस्क्राइब. थँक्यू सर.